नमस्कार मित्रांनो, नवक्रांती अॅग्रो मध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या जी ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला भरपूर असा उदंड प्रतिसाद शेतकरी बांधव आपले देत आहेत आणि आज चक्क कर्नाटक मधून आपल्या ह्या शोरूमला भेट देण्यासाठी आणि ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आपले शेतकरी बांधव आलेले आहेत. तर कुठून आले आणि त्यांची सगळी माहिती, त्याचबरोबर दुसरे बांधव आपले आलेले आहेत. गाव कुठलं? पार्ले कराड, पार्ले बनवडी, कराड तालुका, सात जिल्हा सातारा. बघा, या ठिकाणी बनवडी म्हणजे कराड, कराडच्या आसपास जवळजवळ, आणि जिल्हा सातारा, आणि दुसरं एक टोक जर आपण पाहिलं तर तुमचं नाव काय? माझं नाव भाऊराव पाटील जोळदापका, तालुका भालकी, जिल्हा बिदर, कर्नाटका. म्हणजे जवळजवळ हे कर्नाटकाचं टोक आणि दुसरं पाहिलं तर हे आपलं सातारा टोक. तर या जवळजवळ दोन्ही जर टोकातलं अंतर बघितलं तर जवळजवळ 1000 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. आणि या 1000 किलोमीटर वरून आणि राज्याच्या सीमा ओलांडून आपल्या नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी काय वैशिष्ट्य असेल, तर हे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आपले शेतकरी बांधव आलेले आहेत. तर आपण जाणून घेऊया की बाबा त्यांचा ह्या म्हणजे पाटील साहेब आहेत, त्यांचे चिरंजीव या ठिकाणी ट्रॅक्टरवर बसलेले आहेत. तर त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया सुरुवातीला आणि नंतर मी तुमच्याकडे येतो. तर कशा बद्दल तुम्ही म्हणजे कसं वाटलं किंवा कुठं बघितलं? आम्हाला उसामध्ये फार तकलीफ होईल, मोठ्या ट्रॅक्टरना माटी चढत नाही. तुमच्याकडे मोठा ट्रॅक्टर आहे? मोठा ट्रॅक्टर माझ्याकडे 555 आहे, 27 HP कोबटा आहे, त्याच्या पण ते 4 फुटामध्ये बसत नाही, त्याला 5 ते 6 फीट लागवलंय, 4 फुटामध्ये बसत नाही. मग ते तणाना रोटर मी युट्यूबवर पाहिलो, त्याची रुंदी उंची पाहिलो, फक्त 2.5 फीट आहे ट्रॅक्टर. 4 फुटामध्ये कसं पाहिजे तसं बसतं, तुम्हाला जसं पाहिजे माटी फोडते, बगल फोडायचं ह्याच्यामध्ये आहे, सर्व काम करू शकतो. हे आपले शेतकरी जेवढं करतात तेवढं, बैला जेवढा करतात तेवढं, तुम्ही जास्ती मोठं बी करत नाही. तुम्ही जास्ती मोठं उसा करता नंबर एक आहे. जो हळदीला म्हणा, थोडा आपले टमाटा आंतरपीक मध्ये टमाटा म्हणा, टमाटामधला माटी तोडू शकतोय, भरपूर छोटे छोटे कामं करू शकतोय. मला युट्यूबवर पाहून मी इथं आलो. लेबर बचावत आहे, तण काढायला लेबरला आवश्यकता नाही. रोटर लावलं तुमच्या गाडीला पुरा क्लिअर होते, तुमच्या गावात किती पण राहते पुरा काळा होणार, रान कसा कसं पुरा तणनाशक पुरा काही मारायची गरज नाही तुम्हाला. तर मित्रांनो, तणनाशक मारायची गरज नाही, तुम्ही ट्रॅक्टर जरी फिरवला तरी सुद्धा तुमचं रोटरनीचं काम होत आहे. तर त्यांचे पप्पा म्हणजे हे पाटील साहेब काय म्हणत आहे बघूया जरा. कारण काय नाही साहेब, आम्ही आहोत मोठे शेतकरी, 100 एकरवाले. बर बर. आम्ही 3 जण भाऊ, आम्हाला लेबर कंट्रोल न होतामुळं शेती नको अशी वाटून हे यंत्र पाहिल्यानंतर युट्यूबवर आम्हाला हे बरं वाटलं म्हणून अॅग्रो एजन्सीला भेट देण्यासाठी मुद्दाम आम्ही आलो. आल्यानंतर आम्ही योग्य वाटल्यानंतर ह्या ट्रॅक्टरला लगेच आम्ही बुक करून 2 दिवसात डिलिव्हरी घेऊन आम्ही जायचं विचार करून आम्ही त्यांच्याशी बोलून आम्हाला सर्व सुविधा बरोबर वाटल्यामुळं मालकामुळं बोलण्याबरोबर माणुसकीचे शेतकरी आहेत, शेतकऱ्याचं हितचिंतक आहेत, ह्या गोष्टीचा सर्व विश्वास आम्ही ठरवून घेऊन ह्याच्याकरता त्यांच्या विश्वासावर आम्ही यंत्र हे खरेदी करून हे करून सनी डोर डिलिव्हरी घेऊन सनी चाललो आहे. तर धन्यवाद पाटील साहेब. आणि मला एक असं सांगा की मजुराचा प्रश्न शेतकऱ्याला भेटतो? बिलकुल, म्हणूनच आम्ही शेती बिलकुल आम्हाला अवघडलेली आहे. खुरपायला बाई भेटत नाही, काम करायला लेबर भेटत नाही, म्हण शेती सोडून द्यावं या विचारानं हे करून सनी त्याच्याकरता ट्रॅक्टर सर्व आहेत आमच्याकडे. 24 HP कोबाटो आहेत, LNT आहेत, HMT आहेत, पॉवर टिलर आहेत, सर्व आहेत, परंतु पॉवर टिलर चलवायला कोणी तयार नाही. म्हणून त्याच्याकरता हे 2.5 फुटाचं जे ट्रॅक्टर निघालं, 4 फिटीचा सरीमध्ये काम करणारा निघाला, तो आम्हाला योग्य वाटलं म्हणून युट्यूबवर पाहून आम्ही लगेचच्या लगेच ह्याला भेट देण्यासाठी आलो. भेट देऊन आमचा विश्वास ठरल्यानंतर आम्ही गाडी देखील घेऊन जाणार आहोत एक आठवड्यात, हे आमची विनंती. तर अजून एक असं सांगा की आपल्याला इथं तुम्ही दुकानामध्ये आला, मग दुकानामध्ये तुम्हाला कशी सर्व्हिस भेटली? आल्यानंतर बाबा आम्ही खुर्चीवर बसलो, तुम्हाला माहिती कुणी गड्यानेच दिली का मालकाने दिली माहिती, कसं झालं? आम्हाला माणुसकीचे माणुसकी आहेत, डीलर शेतकऱ्याचे मुलं आहेत, निवळ त्यांची आईचं कष्ट सांगितल्यानंतर आम्हाला दुःख वाटतंय. त्यापर्यंत शेतकऱ्याची किती कष्ट आहेत, आमची आई ककडी विकत होती, त्या पंताना आम्ही शेतकऱ्याचं कष्ट बघून ह्या कामात आम्ही निघालो.
आम्हाला सर्वही सुख पडलेलं आहे, म्हणून प्रत्येक शेतकऱ्याची तकलीफ जी आहे आम्ही जाणून घेऊन ते विचार त्यांच्या पुढे मांडताव, प्रत्येक शेतकरी आमच्यावर विश्वास करायला तयार आहे। तर धन्यवाद पाटील साहेब, आपले जे काय ट्रॅक्टर बद्दल माहिती दिली आणि आमच्या बद्दल सुद्धा तुम्ही माहिती दिली की जेणेकरून आम्ही सुरुवातीला मित्रांनो सांगायचं म्हणलं तर आमच्याकडे माळवं असायचं शेतामध्ये आणि मग ते माळवं आम्ही बाजारात घेऊन विकायचो आणि त्या परिस्थितीतून आज आपण एक हे दुकान मोठं उभं केलेलं आहे आणि हे सर्व शेतकरी बांधवांची आणि तुमच्यासारख्या चांगल्या माणसाची कृपा आहे आमच्यावर असणारी। तुम्ही पंढरपूरला आल्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती अग्रो स्टोरला भेट द्यायला विसरायचं नाही। मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आल्याबद्दल धन्यवाद, हार्दिक स्वागत करतो। ट्रॅक्टर घेतला त्याबद्दल सुद्धा धन्यवाद, हार्दिक स्वागत करतो। आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यांचे सहकारी पण आलेले आहेत, तुमचं नाव सांगा। माझं नाव अरुण तेलंग आहे। गाव जोरदप्पा बालकी तालुका। तर हे पण यांच्या सोबत आलेले आहेत, त्यांचंही स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि मित्रांनो राहिला प्रश्न आपले दुसरे एक शेतकरी बांधव आलेले, तर त्यांचा आलेल्या त्यांना जास्त वेळ मला नाही देता आला पण तरी यांच्या सोबतच त्यांना पण माहिती मी देतो की तुम्हाला ही जी काही ट्रॅक्टर घ्यायचा आहे तुम्हाला कुठे बातमी लागली किंवा कसा आला किंवा आवडला किंवा काय वाटलं तुम्हाला? कसं आलं, मी दोन चाकी ट्रॅक्टर चालवतो। बरोबर। वस्तुस्थिती आज मी 9 वर्ष चालवतो त्याच्यावर, पॉवर टिलर चालवतो, टिलर चालवतो। पण आता वयानुसार जरा बदलाव म्हणून मी पण जे युट्यूबला ह्या माध्यमातून बघत होतो त्या पद्धतीने बघताना मला असं तुमचे ट्रॅक्टर बद्दल जरा माहिती चांगल्या पद्धतीने मला मिळाली म्हणून मी एकदा म्हणलं आपण वस्तू तरी बघून यावी आणि मग त्याच्यावर निर्णय घ्यावा म्हणून मी इथं आलोय, हजेरी लावली तुमच्याकडे। कारण का म्हटलं देवाचं पण दर्शन होईल आणि आपल्या पुढच्या लक्ष्मीचं पण दर्शन होईल। तर मित्रांनो बघा की त्यांच्याकडे सुरुवातीला पॉवर टिलर आहे परंतु पॉवर टिलर 10 वर्ष चालवत असताना जे काही कष्ट होतात जे खांदे राहत नाही आणि शेतकऱ्याला ते कष्ट म्हणलं तर बसून चालवायचं ह्या ट्रॅक्टरवर चालवता येतं आणि त्याला चालत चालवायला लागतं, त्याच्यामुळं उलट चालायला लागतं। उलट चालायला महत्वाचं, उलट चालायला लागतं। चवत चालायचं असतं ती वेगळी गोष्ट आहे पण ते उलट चालायला लागतं पहिल्यांदा आणि परत चवत चालायला लागतं। अगदी हा, दोन वेळा चालायला लागतं पण वस्तू तिथे अशी आहे की त्यावेळेला माणूस त्यावेळेला उलट चालतो त्यावेळेला पूर्ण घायला लागतो। बरोबर। आणि कंप्रेन घायला येतो पण आता कंप्रेन घायला यायचं प्रश्न आम्हाला ते सवय झालेली अशी कंडिशन झाली पण वस्तू तिथे अशी झाली की काळ आता बदल आपण बदललं पाहिजे म्हणून हा ट्रॅक्टर मी चार्ज केला आणि वस्तू मला ही जरा बरी वाटली म्हणजे काही गोष्टी दृष्ट्यानं 3 फुटे शरीर 2.5 फुटे आपला जो जर मी ते मरळीवाल्यांना विचारलं तर ते म्हणजे 3 फुटात पण आम्ही चालवलं। बरोबर। एवढंच की काय केलंय ह्या शरीरनं दुसऱ्या शरीर जायच्या वेळेला तिसऱ्या शरीर गेलो एवढंच फरक केला वळताना एवढाच फरक केला त्याच्यामुळं ते आवश्यक घ्या असे मला म्हणले म्हणून तुम्ही जर धंदा करणार असाल तर म्हटली अशी वस्तू आहे की ती आवश्यक शेतकऱ्यांनी घ्यावी। बरोबर। तर धन्यवाद तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल। आज त्याचबरोबर तुम्ही पण बुकिंग करा आणि तुमच्या सोबत तुमचे कोण आलेले आहेत? आमचे मित्र आहेत। नाव सांगा तुमचं। धनाजी विरकर। गाव? गाव अचकदाणे। तालुका? जिल्हा? तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। तर हे अचकदाणेवरून सांगोला तालुक्यातून आलेले आहेत, त्यांचे सहकारी मित्र आहेत। तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेतकरी बांधवांसाठी आम्ही नवीन नवीन असे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि नवीन नवीन अवजार आता आपण ट्रॅक्टर बरोबर काही काही नवीन आधुनिक अवजार बनवलेले आहेत, ते आऊत वखर असेल, त्यानंतर फनपाळे असेल, त्यानंतर वेट असेल, रेझर असेल आणि रिव्हर्स फॉरवर्डचा रोटर असेल। तर ही सगळी स्कीम आणि 3,95,000 रुपयाची स्कीम ही सगळ्याची माहिती फोनवर विचारत बसण्याविषयी तुम्ही दुकानात या, आल्यानंतर तुम्हाला अजून सविस्तर माहिती देऊ। काही जणाला गाडी नको असेल, गाडीचं काय थोडंफार मायनस करू आणि सगळ्याला समजून घेऊन आपण शेतकरी बांधवांना कशा पद्धतीनं एका माणसाकडून 10 रुपये काढण्यापेक्षा सगळ्याकडून 1 रुपया काढायचा असं आमचं जे तत्व आहे त्या तत्वावर चालून मित्रांनो आपण सगळ्यांना कमी बजेटमध्ये चांगला ट्रॅक्टर देण्याचा आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद।